द्यायला सुरुवात केली महाराज. आता सगळे देवादिदेव गो ब्राह्मणांची हत्या करायला लागले. म्हणले आता काय करायचं, गेले ना महादेवाकडे, म्हणले देवा तुम्ही वर दिला याला काहीतरी पर्याय व्यवस्था. मग काळजी करू नका, महाकडनं वर दिला गेला ना, मी प्रश्नाचं उत्तर पण मी शोधतो. पण मी असा वर दिलाय की मी अवतारामध्ये त्यांना मारू शकत नाही, म्हणून मला अवतार बदलावा लागेल. मग महादेवाने अवतार बदलला, तो कोणचा? खंडेरायाचा. आता ऐका, खंडेरायाचा अवतार. मग खाणाऱ्यांना उत्तर आहे बरं का, ऐका. खंडेरायाचा अवतार झाला. आपण गोंधळ घालतो, तुमच्याकडे गोंधळ घालतात का? गोंधळ घालतात ना. गोंधळमध्ये तुम्ही पाच वर जीव घालतात काका, बरोबर आहे ना? पाच वर जीव घालतात, ते पाच वर आहेत ते देवाचे, बरोबर. आणि अजून पाच पावली जेजुरीला जातात तुम्ही, मग ते काय घेऊन जातात तिथं? हां, काय घेऊन जातात ना पूजेसाठी तुम्ही. हां, मग तिकडनं याच्या येतानी पंगत बसते. पाच वर जीव घालतात, त्या वरांना अगोदर सांगितलं जातं पहिले गोड खावं लागेन, बरोबर आहे ना? पहिले गोड खातस ना त्या देवना पाच वरच ना प्रसाद छेतो, आणि नंतर पंक्तीन पंक्ती बसतीस, मग बसतीस ना तुमच्याकडे. हां, ती पंगत बसणं म्हणजे ते राक्षस असणशे. का बर? कारण मणिमलसूर दैत्याला मारण्यासाठी माझा शंकर भगवंतानं मल्हारी रूप धारण केलं, आणि रूप धारण केल्याच्या नंतर मणिमलसूर दारात पायाच्या खाली पडलेले आहेत. हातात त्रिशूला मणिमलसुरानं हात आरवा केला, म्हणले देवा आम्हाला मारण्यासाठी तुला रूप पालटावं लागतंय, म्हणे हो. आम्हाला मारण्यासाठी तुला रूप पालटावं लागतंय ना, म्हणे हो. मग जेव्हा जेव्हा आता तू खंडेराया बनलेला आहे, जेव्हा जेव्हा तुझे भक्त तुझी पूजा करतील, तेव्हा आम्हाला सुद्धा तो मान भेटला पाहिजे, सन्मान भेटला पाहिजे. मग हरकत नाही, तथास तू. जेव्हा माझे भक्त माझं गुणगान करतील, तेव्हा तुम्हाला सुद्धा आठवण करून घेतील. मग आपण पाच वर जीव घालतो ते देवाचे, आणि ती नंतरनी पंगत बसस ना, ती खावाला असणी, ती राक्षस असणी पंगत आहे बरं का. हां, तुम्ही कोणती पंगत मग बसता, देवनी का राक्षस असणी? हां, आठे महादेव दार मग बसले, देवना दरबार मग बटा माड करीच होतीन भाऊ आठे. हाय तो वायबार सांगायची मना काय, सर्व देव करणारा लोक होतीन आठे, बरोबर आहे ना? सर्व माडकरीच आहेत ना याचले, जाऊ द्या बहिणी, तुम्ही माळा टाकत जा, सांगेल मी मध्ये, जाऊ द्या. हो, आणि ते महादेव, महादेव खंडेरायाचं रूप पण महादेव, इकडे बघितलं हो हनुमंतरायांचं रूप ते सुद्धा महादेवच आहे, आणि ते महादेव इथं बसलेले तुमच्या गावामध्ये. हो महाराज, जेव्हा वरती गेलो ना, हो गडावर पण गेलो होतो, गडाचं आज दर्शन घेतलं तुमच्या. तुम्ही खूप भाग्यशाली लोक आहेत, इथं गडाची देवी या असे मंदिर आहेत, असं वाटतं की भाई इकडेच रूम करावं आणि इकडेच राहावं. हो, एवढं भारी मंदिर आहे, इथं दर्शनाला काय आनंद आला महाराज, काही वेगळाच आनंद येत होता ना. श्रीकांत भैया बहुत बढिया, आपण शिवन लोक हो भाई असो. या महादेवाच्या निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे, आणि ज्यांचा अभंग घेतला ते नाथबाबा. कोण नाथबाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, तेव्हा नाथबाबांचा पद प्राप्त झाल्याच्या नंतर बरेच लोकांच्या पोटात दुखत होतं. कारण एखाद्याला जर एखादं पद भेटलं सगळ्यांना चांगलं वाटेल का? ते समजांना बरं वाटतं का? काही काही लोकांच्या पोटात दुखतं, काही काही लोकांच्या पोटात दुखतं. मग नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर काही लोकांना वाटत होतं नाथबाबा खरं शांती ब्रह्म आहेत का, मग त्यांना राग आणवण्यासाठी काय केलं, एका यवनानं अंगावर थुंकावं. किती वेळेस थुंकला? सोपी गोष्ट आहे. हां, आपले महाराज मंडळी कोणीच बोलू नका, बसलेल्या लोकांमधनं ऐकायचं मला. नाथबाबांच्या अंगावर येऊन थुंकला, किती वेळेस थुंकला? हा, चारदा? बर, नेमन सांगा, करू का तीन वार? एकशे आठ वेळेस थुंकले. ओ, तो यवन 108 वेळा थुंकल्याच्या नंतर माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघावं महाराज, वरती नाही बघितलं. त्या यवनाला लाज वाटली, आणि लाज वाटल्याच्या नंतर तो यवन आला आणि नाथबाबांचे पाय धरतो. नाथबाबांना सांगतो किती शांती हो, किती शांती तुमच्या अंगी. 108 वेळा थुंकल्याच्या नंतर राग करणं जाऊ द्या, वरती सुद्धा नाही बघितलं. अरे वरती बघायचं जाऊ दे, राग करायचं जाऊ द्या. माझ्या नाथबाबांनी त्या यवनाला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त प्रसाद देवने मुक्त केला. प्रसाद प्रसाद देवानी मोक्ष केला.
सुद्धा माझ्या नाथबाबांनी प्रसाद देऊन मुक्त केला महाराज, नाही का? तरी काही काही लोकांना पटत नाही, तरी काही लोक परीक्षा घेतात. पुणा गावात मिटिंग, एकानं विडा उचलला, म्हणले नाथबाबांचं योपद खोटं ठरवायचं. मग काय केलं, पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात शिरला, पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात शिरला, तरी नाथबाबांना राग येत नाही. अजून बी अभंगाकडे जायला नाही शिवर मी. हा, मी फक्त ज्या संतांचा अभंग आहे त्यांचं चरित्र सांगतोय. अजून अभंग पुढे शे नाही तुम्हाला असं वाटरं ना, गले गले कसा काय चाचे चेंदीर आहे ना बुवा. ध्यानला या एकशात ते समजीन. काय भाऊ चालणार रे, त्याच ना चित लागत नाही काय करते. पायपडीन सांगू का बहिणी होऊन तुमले, म्हणे माया माऊलीसले सांगा तुम्ही पोरसले कीर्तन मला येत जाऊ बहिणी होऊन. काय येते असले ना तुम्ही हात मारी मोडदी देतस, बटन दाबता चित्र बदलस. त्यान दे केली ना तास वेग आहे, चित्र बदलत नाही जाणू गर्निंग चालणार नाही भाऊ. अजून एक तास बदलाव नाही रे आहे चित्र. आणि पाया पडून सांगतो बरं का बहिणी हो, मला जरा मला आहे ना रोग बोलायला आवडतं, कारण मला आहे ना माझ्या माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या लोकांना बोलायला मला काय लाजायची गरज आहे. बरोबर आहे की नाही, माझ्या लोकांना बोलायची काय लाजायची गरज आहे. मी तर असं म्हणेल माया या पोरसले ना टी व्ही देखा देखा माझी गंदी सवय पडी गई. पाय पडीन माफी मागीन बोल राय नू मी त्यासले त्या ना सिरियला देखा देखा मा नाटिका देखा देखा मा मधमा मधमा जाहिराती येतीस ना त्यासले त्या उघड्या नागड्या जाहिराती दकान सवय पडतास ना त्या मासा चाकेल चुकेल बाबा पटत नाही त्या घर निघ जातात. त्याले सवय लावा माया सोन कीर्तन मला याने हो बरोबर आहे की नाही. त्याच ना डोका बी चालतात नाही वाते ना पुरेस ना. डोकं बी काय चालेल, डोकं चालासाठी चांगलं खाणं पडत. त्याले शाळा मा बी किचडीन घर बी किचडीत राहस, काय डोकं चालीन त्याच ना. खरं आहे का नाही हो, खिचडी खाय काय त्या पटा भात निघत लदल दवी घ्या, त्याच ना चितच लागत नाही. आणि ऐक खिचडी याद करी का, राजकारणाशी माझं काय घेणं देणं नाही, काही संबंध नाही, पण खिचडी ना याद होणार का मला मोदी साहेब ना पायस पडू असं वाटत. कारण इथली खिचडी होई गी शाळास मा बी खिचडी, भंडारा मा बी खिचडी. नाही ते पहिले तांदूळ होतात नाही या म्हाताराशली विचारा, खिचडी ना पाहून शहर आहे पहिला लोकेशले, आणि पाहून शहर खिचडी ना राहे तर तांदूळ भेटत नाही ते घर ना कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत, खुटी नको जाव बा असं. बरोबर आहे ना माया हो, घर माना एकच माणूस बसाडे जेवणले खिचडी खुटी नको जाव बा असं, इथला बजेट कमी होता. आणि आते आते मोदी साहेबांनी एवढी दया दखाड दिली ना, संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजता असा जीव करत पंगरीन झोपिले हो गो खिचडी शे रे काका आज बी. खरं आहे का नाही हो, तुम्ही नुसता काय काय मग फोन करा, आमचे 10-15 महाराज येत आहेत. महाराज टेन्शन घेऊ नका, या तुम्ही काहीतरी बनाव, टेन्शन नका लिया, मसाली भात बन, ओ मसाली भात पै राय काका तांदू येस ना इथला आणि तातपिटी घ्या. मना गाव मा गरीब ने पूर्ण लग्न जमेले, तो मंजूर येऊ ना म्हणे रवी किरण बाबा म्हणतं काय पूर्ण लग्न धराय गे म्हणे महाराज म्हणतात चांगली गोष्ट आहे. अहो महाराज 8 दिनवर साखरपुडा एकही सामा रुपया नाही म्हणे, म्हणतात टेन्शन नको लिहून दादा रे साखरपुडा 8 दिनवर आहे ना म्हणे, हा म्हणे की सामा रुपया नाही, अरे तू टेन्शन लिहू नको. मग म्हणे अरे तू ना पूर्ण साखर पुडाल जितला तांदूळ लागतील तितला मना पण लई जाय म्हण. तो जोडे उन्हा मना हात धरली ना म्हणे महाराज म्हणतं काय साखर पुडा करीसने बी 3 क्विंटल उरावेत गिराईक दगज्यात म्हणे आपला घर. मी म्हणतं मी का बरं स्वतः बहिणी इज्जत घाली बोयाल सांगेशनी, म्हणजे तांदूळच ना इथला नेतात पिटी जायचे ना हो हिशोब ना बाहेर. आणि त्या पोरे त्यामुळे उठीन चालना जातं खिचडी काय काय पक्का होईयात बहिणी म्हणता हो, त्याच्या चांगलं खावडा जा बरं का बहिणी, कटायानं करत जावा. सोपं धरलेले त्या मायाशनी काय काय गरज मात अशी उपाधी आहे, कांदा टमाटा सुद्धा याच कापी देत असती बहीण नुसती वगार देत गणच उलट होई जाय अशी. त्या बी काय करतीन बिचारा भेटीच राहण्यात नाही हा, त्याचा बी दोष नाही ना तो. बरोबर आहे का नाही, भेटीच राहण्यात नाही. इथलं उलट करलेल छे हाते पहिला मतारास ना एवढं वजन होतं ना वावर मजर राहत मतारा, ते बाईले असं वाटे मना माणूस येवाना पहिले स्वयंपाक करी ठेवना पडी बहीण, नवरा येवान पहिले रांधी ठे माय मालक येईन जेवण करीन आणि जेवण करताच झोपीन, जेवण ना पहिले खाटगादी टाके मन मावशी. खरं आहे का नाही आजी माय, बरोबर आहे ना. पहिल्या बाईसले एवढा दाख होता मालक येवान पहिले रांधी ठेत, जेवण ना पहिले खाटगादी टाकी ठेत. पण तो ही गोष्ट अशी होती पुरी जास्त होत्यात त्यामा बिचारीसले दाख होता, इथल्या धाक माझं घेत इथल्या धाक माझं घेत मालक येऊन पहिले रांधी ठेवानं त्यांना जो जेवण ना पहिले खाटगादी टाकी ठेवानं, एवढा धाक होता पहिल्या बाईसले. आते
आता मन बहीण हारताली का ना उपास धरलेस गलिमाची आपेत फिरस न्याव भाऊ पुरेशले झोका देस गणच उलट होई जायलशी काय काय सांगा ना कोणतं कोणतं सांगेन माणूस तुम्ही हो पहिलं काहीच राहील नाही शे पहिले जर कदा सासून पुढे सुनबाई एक बी शब्द बोले ना तरी सासू सांगे ए वाजा नको वाजवा नाही ते मन अंडोरले दुसरी करलायस खरंय ना आजी माय मावशी खरंय की नाही पहिल्या बाईशले एवढा दाखवता ना सासूना पुढे एक बी शब्द बोले तरी सांगे ए वाजा नको वाजवा नाही ते मन अंडोरले दुसरी करलायस आते सासू वाजन ते शिट्ट्या फुकानच बंद होई गे कुवाराल भेटत नाही अर्धा ना किरोज नंबर लागीन हा हुईशीन सत्यानास आपण करलील शे हो म्हणून सांगस चांगला खावाडा जाऊ बहिणी त्यासले बी आपला दाखला चित्र घेत नाही चांगला खावा त्याच ना कीर्तन चित लागत नाही माय का चित बी लागाले नाही खिचडीत नाही मग पहिला मतारा खायत या बाबासले विचारा उडीदनी दाय रातले बिंजे माय आणि पायटामा उठाडीशनी पाच वाजले ए या पहिले उडीदनी दाय खारे बरोबर आहे ना कच्ची दाय खावाडे मन माय नाही ते गावरान तूप राय नाही ते मग तेलमा बाकर बिंजाड दे आणि सकाळीमा खावायला हा ते आपला लेकरे झोप माय उठता सांगतो माव मालपाव ओ माव मालपाव अर तू पाव काय काय आत पाव या रे काका अर तू बाजी बाकर ना काला का रे ओ पाव खावाडाना चांगलं बरं का बहिणी पण आता खिचडी डोका माय काट टाका थोडा दिन म्हणजे तुमचा अधिकार मोठा आहे तुम्ही मिशी काढायला पाहिजे इथला मी मोठा नाही शे पण बाईने खिचडी करणं म्हणजे तद्दन कटाया करणं स्वयंपाकले म्हणजे जाडी भाषामध्ये बोलावू नाही मी तुमले तद्दन कटाया करणं म्हणजे खिचडी टाकणं आणि यासनं गुपचूप खाईले ना म्हणजे भेटीच राहण्यात नाही विलाज नाही त्या गोष्टीतली असे समजदार लोक आहेत त्या विठ्ठल हाला विठ्ठल विठ्ठल नाथबाबांच्याकडे एक माणूस गेला पायात चप्पल सकट घरात शिरला नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून गेलेला होता बरं का पण नाथबाबा काही बोलत नाही देवाऱ्यापर्यंत गेला चप्पल घालून तरी नाथबाबा बोलत नाही उलट का नाथबाबांनी स्वतःच्या पत्नीला सांगितलं म्हणले गिरीजे आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आहे आणि आपला धर्मग्रंथ आपल्याला आपलं शास्त्र शिकवतं अतिथी देव भव आपल्याकडे आलेल्या अतिथीला आपण काहीतरी चहा पाणी विचारलं पाहिजे जेवण विचारलं पाहिजे अशी आपली संस्कृती आहे बरोबर आहे की नाही असं तर संत पण सांगतात हो अतिथी आपल्यासाठी देव असतो अजून सांगू का एका अभंगामध्ये संत सांगतात साधू संत येती घरातोची दिवाळी साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा हो अतिथी देव भव हाय फक्त वाचा पुरतं राहायचे अतिथी बरोबर आहे का नाही अतिथी देव भव हाय फक्त वाचा पुरतं राहिले ना अतिथी भी तसाच पाहिजे समजदार बरं एकच दिन ना मुक्कामवाला पाहिजे काही काहीले तू व्याई सांगा का व्याई तुम्ही जाव होतात ना हाच जाव तू पण ते गाडी ना प्रॉब्लेम वाट राय ना निघ राय व्याई तू सांग राय ना गाडी गई तो लगून राय राय ना अतिथी कोणाला म्हणावं तो देवा देवाच्या लेवलचा असला पाहिजे बरोबर आहे की नाही एक पाव ना घ्या दोन्ही नवरा बायको सकाळी मा बी जेवण संध्याकाळ जेवण सकाळीमा पुरण संध्याकाळ बजिशने आमटी चांगलं चांगलं खावायला भेटी आहो सरखेच नाही बाई म्हणे काय दांगळू कुशी घ्या घरमा निघत बी नाही मग दोन्ही नवरा बायको घरमा घ्यात म्हणे याला काढा बरं तुम्ही तू म्हणे आता नातेवाईक शे त्याला काढणं म्हणजे आई बदनामी होणं शे एक काम कर काय तू फक्त भय भय रड मी तुला भय भय आणसू म्हणे तू खोटं खोटं रड मी खोटं खोटं आणसू तुले चालीन म्हणे याने आवाज दिना बाईले ए स्वयंपाक कर आता या म्हणे अवघर माग्या का दिले दणादण काठ्या मारे बाई नका ना ओ माय मी मरणू ना पाहुणा पै घ्या दरवाजा उघडा बैठक हॉलमा पाहुणा काय दिखना आणि दोन्हीसले इथला आनंद होई घ्या पै घ्या म्हणे पाहुणा माणूस म्हणे मी कसं भय भय मार तुले बाई म्हणे मी बी कसं खोटं खोटं रडणू म्हणे पाहुणा साना वाटा सांगे मी बी कसा भय भय जायल ना नाटक कर म्हणे असा पाहुणा काय काम ना अतिथी देव भव
आपल्याकडे आलेला अतिथीला जेवायला सांगायला पाहिजे, स्वतःच्या पत्नीला सांगितलं स्वयंपाक लाव म्हणले, स्वयंपाक लावला, माणूस जेवायला बसवला. पर दादा, त्या माणसाच्या नंतर लक्षात आला आपण आलतो कशासाठी, नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून. पर नाथबाबांना रागच येत नाही. मग नाथबाबांनी त्या माणसाला जेवायला बसवलं, स्वतःची पत्नी जेव वाढते लक्षपूर्वक ऐका, गिरजाई जेव वाढत्या, या माणसाच्या लक्षात आला आपण तर इथं राग आला पाहिजे म्हणून आलोय. पर नाथबाबा आपल्याला जेव घालतात, मग आता नाथबाबांना राग कसा येईल? मग काय केलं? म्हणतो गिरजाई जेव वाढत होती, उठला माणसाने गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला. आता मी तुम्हाला विचारतो, गुंजाळनगरच्या सगळ्या लोकांना, परिसरातून आलेले भाविक भक्तांना सगळ्यांना विचारतो, आपल्या घरी कोणीतरी अतिथी आलेला आहे, तुम्ही पत्नीला जेवायला सांगितलं, जेवायला सांगितलं त्या माणसाला, आणि पत्नी जेव वाढतीया, पत्नी जेव वाढतीया, आणि तो परका माणूस आपल्या बायकोच्या पाठीवर जाऊन बसला, कस काय वातावरण राहील? जागेत ना सर्व. आपला घरी एखादा माणूसले जेवणले सांग दिन, आणि तो जेवण वाढाय राहिलं, बाई जेव वाढ राहिली, तो उठीश नाही, बाईन पाठवर बसना, कस काय वातावरण राहील? कार्यक्रम नाही, एक बुकामा मुख कर दी माणूस. हा, पर माझ्या नाथबाबांनी बघितलं, यो माणूस माझ्या पत्नीच्या पाठीवर बसला, किती शांती होती बघा त्यांच्या अंगी. काय म्हणले माहिती का? गिरजे, मोठ्याचं लेकरू पाठीवर बसलंय, जरा सांभाळून पडायला नको, पोरग पडेल तर त्याला लागेल. ती माय सुद्धा तेवढी समजदार होती, ती माय सुद्धा तेवढी शांत होती. काय म्हणते माहितीये का? स्वामी धनी, काळजी करू नका हो, लहान लेकरं वागवायची सवय आहे, मी पण माय आहे, पोरं कसं वागवायचं, कसं सांभाळायचं मला चांगलं कळतंय. किती शांती हो माया हो. पुरुष मंडळींना सांगेल, माणसाला जे पद भेटतं ना, त्याच्या स्वकर्तृत्वानं भेटतं, पण त्याच्या सबोत मतलब त्याला सपोर्ट पत्नीचा सुद्धा असावा लागतो बरं का. बायको जर का सपोर्ट करत असेल तर तो माणूस लवकर सक्सेस होतो. काय मत आहे बापू तुमचं? बरोबर आहे ना? माणूस पुढे जातो ना, त्याच्या मागे बाईचा हात असतो. काय काय लोकेशला असं वाटेन, महाराज जास्त फॉर्म मला येणार ना बाईशले, अजिबात नाही. सत्यता मांडायला मला आवडतं, कारण या मायचा हो, या मायचा जर तुम्हाला सपोर्ट नसेल तर तुम्हाला गावात कोणीच मानत नाही. यांच्यामुळे तुमची इज्जत आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आते नाही म्हणशात तुम्ही, पण मान्य करणं पडेल. चौकात जर तुम्हाला चार पाच मित्र भेटले, चार पाच मित्र भेटले आणि फोन केला तुम्ही घरी, पत्नीला सांगितलंय एक काम कर, काय माझ्यासोबत पाच सहा मित्र येत आहेत, हो जरा चहा वगैरे बनव ना. बाईनं लगेच ते मित्रांना घेऊन गेल्याच्या नंतर हातात पाणी दिलं, चहा दिला, की ते पाच मित्र पन्नास ठिकाणी विषय करतात. काही का असेना, आप्पाकडे गेलो, बापूंकडे गेलो, काय बाई होती, हो जाताच पाणी, लगेच चहा तयार, लगेच नाश्ता विचारे, जेवण विचारे. वाढली का नाही तुमची इज्जत? कोणामुळे वाढली? असा ज्या माणसाची बायको अशी असेल त्या माणसाची इज्जत आहे. आणि तुम्ही जर का दोन चार मित्र भेटणार, पाच सात मित्र भेटणार, ती वजनमा मित्रांनी समोर फोन करा, ए चाटी दे, आणि ती माय जर समजदार नाही राहिनी, तीन तताय सांगू, कोणता करत आलेला राहिना तू आखो, मग समजिले हो यान घर मा गैरा कुंदा मातेल छे रे वो. हा, तुम्हाला सपोर्ट या मायचा आहे तर तुमची इज्जत आहे. बरोबर आहे की नाही? या मायच्या सपोर्ट शिवाय तुम्हाला इज्जत नाही. बायकोचा सपोर्ट असला पाहिजे. काही काही माणसं ऐकायला तयार नाही. एक म्हणे, का हो महाराज तुम्ही आज सांगताच म्हणे बाईशिवाय सपोर्ट नाही. म्हणता हा तो घर माग्या, बाई सांगे खरं आहे म्हणे, मामनाशिवाय तुम्ही इज्जत नाही, आवरायच नाही. बाई म्हणे ऐका ना, हा म्हणे अजिबात नाही, बड गाव म्हणा ऐकच, बड गुंजवाळ म्हणा ऐकच म्हणे, ऐका ना म्हणे, आवरायच नाही अहो भाऊ. बाई म्हणे मग परीक्षा लेवानी का? ले म्हणे परीक्षा. आणि नेमका अहो राजकारणी माणूस होता, आमदारकीनी निवड होती, हाव भाऊ फॉर्म मा भाषण दिला आणता, आपल्या गावाचे सगळे रस्ते मी सिमेंट काँग्रेसचे करून दाखवेल, तुम्हाला संडाशी मंजूर करून आलेल, तुमचे सगळे घरकुल ज्यांना घर नाही त्यांना घरकुल मंजूर करून आवितला फॉर्म मा भाषण दिला आणता गावमा. बाईनी सात आठ वरिसना पोऱ्याला दाट दिना म्हणे, बाड्या जायर तुम्ही बापले सांग पुरण वाटाल बोलाव. सात आठ वरिसना पोऱ्या होणा बाप भाषण दिला ना भाऊ जोरात, तुमले संडाशी बांधिसू, घरकुल मंजूर कर दिसू, कोणा काय कामे होते त्या मंजूर कर लयसू, असं करू, येऊ करू, तेऊ करू. काय काय लोक बोलायला आहे गाय करतात नाही, बोलायला आहे गाय करतात नाही. हो, मी कोणाच्या भक्तीवर अजिबात दोष देत नाही. जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत कोणाला खोटं म्हणत नाही. ते अंगात येणं वगैरे ते अजिबात मी खोटं म्हणणार नाही. आज बी ते काम गडवरते मी, कारण मी अजून चिंतन नाही केलं या गोष्टीचं, म्हणून मी नाही म्हणणार नाही. कदाचित भक्ती संतोष बाबा भक्ती असते ज्याची त्याची. फक्त मी भगत लोकेशला एक विनंती करसो, तुमची भक्ती आहे ना, भक्ती करा, फक्त बोलान टाईमले तोल सांभाळीशनी बोलत जा. आमना गावमा एक भगत होता,
त्यांकडे गुड्या होण्यात का तो एक एक दिन असा फॉर्म माही घ्या, आताल बांधू, पाताल बांधू, नदी बांधू, नाला बांधू, घर माही बाई रांता रांता म्हणे घरनी मोरीनं बितळ पड झाले तेवढं बांधल्या म्हणे. इथला आताल नि पाताल नका बांधू. हा तेवढं ध्यान मा ठेवा कीर्तनशी आई. तुम्ही आज शिट्ट्या माऱ्यात काल दिन खडा मारशात तसं काही करू नका. आता काय यो भाऊ जरा फॉर्म मध्ये म्हणत होता ज्याच्या संडाशी नाही त्याच्या संडाशी मंजूर करलीसू, ज्याच्या घरकुल नाही त्याच्या घरकुल मंजूर करलीसू, आणि 7-8 वर्षना पोऱ्या म्हणे पप्पाओ म्हणे काय मन माईन पुरण वाटाल बोलाव याली वया मग आम कुठे अहो रागा रागात घरी आला बायकोला म्हणतो ए तुला अक्कल आहे का मी एवढ्या लोकांमध्ये भाषण देत होतो एवढ्या वजनात भाषण देत होतो आणि तू उगाच म्हणले पोराला पाठवलं म्हणते पुरण वाटायला बोलवलं आणि ज्या लोक भाषण ऐकायला होता त्या दांगडो देखाल पुढे लोकांना स्वभाव याव काही काही लोक ते चेटाडीन मस्त आण शकतस बाकी नसले इतली घाण सवय रास ना दोनच नाही जर भांडण होत तिसरा जर वर जाल घ्याना लगेच तो एक सांग वत नाही रे घर तुला काय काम पळावे म्हणजे मिटाडू नको वाढू देऊ असं तेवढं बरं आहे तुमच्याकडे तसा कोणी किडा पाडणार नाही शेत नाही ना हा का समजदार लोक दिखल ना तुमच्याकडे. आता बाईला म्हणतो काय का तुला काय अक्कल आहे का मी एवढ्या वजनात भाषण करतो तुम्हाला पुरण वाटायला बोलवलं बाईने आठवण करून दिली मी सांगतो ना मी ठरवते इज्जत वाढव सुबी आणि मी ठरवते घटाण सुबी म्हणे आते ही काय गई राखीले बाई बाहेर आली जे लोक उभे होते त्यांना म्हणे तुमले काय वाटस मी मन माणूसले काय पुरण वाटायला बोलावं का अजिबात नाही मना माणूस आमदारना प्रचार कराय ना तुम्ही एवढा लोक मना माणूसने सभाले बसेल शेत मग खाली हाताने कस काय पाठवायचं मग खाली खाली कस काय वाटला होणार एवढा सभा लोक येले ते मग मी पुरण वाटी ठेल शे मन मालकल्या सांग पुरण वाटी या बा राखली का विकली राखली हा अधिकारी माहिती आहे आपण जास्त वाजा वाजा ना याच नाशिवाय आपले या चार लोक मानतस ना या टाईमवर चहा बनाय देत म्हणशीन मानतस हो आणि त्या नाथबाबांची पत्नी सुद्धा तेवढी शांत होती म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाला. ते नाथ बाबा तुम्हा आपल्या जीवनात सांगत असताना साधकांना सांगत असताना सांगतात भैया अगर तुम्हाला भगवंताच्या जवळ जायचं असेल भगवंताच्या नजदीक जायचं असेल तर त्याच्यासाठी भगवंताला काय आवडतं ते तुम्हाला करावं लागेल. साधकांनी विचारलं नाथ बाबा भगवंताला आवडेल ते आम्ही करायला तयार आहोत पण भगवंताला आवडतं काय जरा आम्हाला कळेल का तर माझे नाथ बाबा सोपं करून सांगतात अभंगाच्या प्रथम Bye.